Welcome to our standard 9th unit first. English from our English textbook, poem number 3. Hope is the thing with feathers. Hope is compared to a bird, and this is written by American poetess, the well-known American poetess Emily Dickinson. This is really a beautiful poem for everyone who wants to read this and enjoys this, even though it has been included in our syllabus. आपल्या नववीच्या इंग्लिशच्या अभ्यासक्रमामधली ही अतिशय सुंदर अशी पोयम आहे. छोटी आहे परंतु तिचा अर्थ फार मोठा आहे. सो वी आर गोइंग टू लर्न दिस पोयम. होप इज द थिंग विथ फेदर्स. सो लेट अस स्टार्ट. वॉट डज इट मीन वॉट हॅज इट द सेंट्रल आयडिया ऑर मीनिंग. लेट अस डिस्कस. आपण चर्चा करूया. एक वाक्य तुम्हाला मी नेहमी सांगतो, दुनिया आशा पे कायम है, विश्वास पे कायम है, असं तुम्ही नेहमी ऐकता. आशेवरच सारं जीवन अवलंबून असते असं आपण जे म्हणतो, आणि खरंच आहे. आपल्याला या कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये केवळ ती लस येईल आणि पुन्हा पहिलेसारखीच परिस्थिती अतिशय सुंदर परत एकदा निर्माण होईल, ही आपल्या मनामध्ये जी आशा आहे हीच आपल्या आजच्या काळातल्या कठीण परिस्थितीतही जगण्याचं सामर्थ्य देणारी ही गोष्ट आहे. आपण वी आर रिअली हॅव्हिंग पॉझिटिव्ह होप दॅट एव्हरीथिंग विल बी करेक्टेड बाय द नेचर इटसेल्फ. आपण याच विश्वासावर, कुणी परमेश्वराच्या विश्वासावर, आपण ह्याच प्रकारची अपेक्षा करत इथे थांबतो. सो दिस इज द टाईम मॅचिंग पोयम फॉर दिस सिच्युएशन. सो exactly we are going to learn and we are going to inspire from this poem. So let us start. Hope is the thing with feathers. Apeksha kiwa aasha hi ek feather manje pankha asleli gosht hai, manje hope is here compared with a bird. In fact it is a bird according to the poetess Emily Dickinson. Emily Dickinson mhantat ki aasha hi ek pakshich aahe. Why? Because it perches in the soul. And where does it live or where does it dwell? It dwells in the heart. So hope is compared to a bird, and where does it nest? It nests in the soul. Ti aplya hrudayat, aplya atmyamadhe vas karat aste, nivas karat aste. And we should maintain the hope till the dusk. Shevat paryanta pantila जपलं पाहिजे. वी शूड चेरिश द होप इन आवर हार्ट, बिकॉज ओनली द होप, बाय मीन्स ऑफ होप ओनली वी कॅन डिफीट एव्हरी डिफिकल्ट सिच्युएशन. या आशेवरच आपण कोणतेही जीवनातले संकट दूर करू शकतो. दॅट परचेस इन द सोल, इट मीन्स दॅट रेस इन द सोल, अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. सो वॉट इज होप? इट इज नेवर टू बी एक्सप्रेसिंग इन थॉट्स. होप हे शब्दांनी बोलून दाखवायचं नसते. इट इज टू बी फेल्ट. इट इज फीलिंग रादर दॅन एक्सप्रेसिंग इन वर्बल मीनिंग ऑर वर्बल ॲक्शन ऑर वर्बल थिंग्स ऑर वर्ड्स टू. शब्दांनी व्यक्त करण्याची गोष्ट नसून ही जाणून घेण्याची गोष्ट आहे. जाणून घेणे याचाच अर्थ, इट शुड बी सेन्स्ड इन द feelings and emotions that arose in our mind. आपल्या मनामध्ये असणाऱ्या भावनांना त्या आशेचं व्यक्त करता येते, शब्दांमध्ये त्यांना व्यक्त करता येत नाही, असं या एमिली डिकिन्सन पोएट म्हणतात. अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. अँड होप डझंट स्टॉप एनिवेअर. इट कीप्स ऑन सिंगिंग बाय गिविंग द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टू ऑल ऑफ अस. ती कधीच, बर्ड जसं, बर्ड इज फेमस फॉर सिंगिंग, सो होप ऑलवेज कीप ऑन सिंगिंग सो दॅट वी कॅन फेस ऑल द डिफिकल्टीज दॅट मे कम इन टू ऑर इन फ्रंट ऑफ अस. आपल्या समोर येणाऱ्या कोणत्याही संकटांना सामोरं जाण्यासाठी ती जी आशा आहे आपल्या मनामधली, मनातली जी आशा आहे ती सतत गाणे गात असते, इव्हन इन द हार्श ऑर सेव्हिअर सिच्युएशन ऑर डिफिकल्ट सिच्युएशन.
हूँ अतिशय संकटात देखील ती गाणं गातच असते. सो लुक ॲट द ब्युटी ऑफ द लँग्वेज दॅट एमिली डिकिन्सन हॅज यूज हिअर. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर. आणि विशेष म्हणजे ती तर जास्त सुरामध्ये शी सिंग्स, होप सिंग्स इवन इन अ इवन इन द मेलडियस म्युझिक इन द एक्स्ट्रीम सिच्युएशन ऑर इन द मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशन. अतिशय अडचणीच्या वेळेस तर ती जास्तच सुरात गात असते. गेल, what does it mean by gale? गेल इज अ स्ट्रॉंग विंड. अत्यंत अडचणीत ती तर जास्तच सुंदर गाते. अँड सॉर मस्ट बी द स्ट्रॉंग. इफ इवन इफ द स्ट्रॉम इज व्हेरी स्ट्रॉंग इट कीप्स ऑन सिंगिंग. आशा ही सतत तेवत असते मनामध्ये, ती गातच असते. दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड. जर आशा आशा जर का मनातून सोडली तर इट द स्ट्रॉंग विंड इट मीन्स द डिफिकल्ट सिच्युएशन माईट हॅव डिस्टर्ब ऑल द ड्रीम्स ऑफ द पीपल ऑर दे वूड हॅव बीन कोलॅप्स्ड ऑल द ड्रीम्स दॅट द पीपल हॅव देअर इन देअर माइंड्स ऑर दे मेड द पीपल फील अनइझी इफ द होप वूड नॉट हॅव बीन लिव्हिंग इन आवर हार्ट. जर आपल्या मनामध्ये आशा राहत नसेल तर येणारा जो स्ट्रॉंग विंड आहे इट इज स्ट्रॉंग विंड बट इट इज कम्पेअर टू द डिफिकल्ट सिच्युएशन. अशा वेळेला आपल्या आवर होणारे जे आघात असतात त्याला स्ट्रॉंग विंडची कल्पना दिलेली आहे, त्याची उपमा दिलेली आहे. त्यांनी आपल्या या आशेला अक्षरशः उद्ध्वस्त केलं असतं, परंतु आशा मात्र आपल्याला त्या स्वप्नांना उद्ध्वस्त होऊ देत नाही. दॅट केप्स सो मेनी वॉर्म अँड ओनली बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ होप वी फील कम्फर्टेबल बाय डीलिंग विथ ऑल द सिच्युएशन्स ॲज वेल ॲज डिफिकल्टीज. सो होप इज द ओनली वेपन from by which we can fight against all the difficult situations. So that's why we should cherish the hope, bird, and let it fly its own speed in our heart. आणि म्हणून या आशा नावाच्या पक्षाला आपण त्याच्या मनासारखं ओढू दिलं पाहिजे, त्याला जपलं पाहिजे, असं ही कवयित्री म्हणते. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हार्ड हे आपण वाचलं होतं. अँड सॉर मस्ट बी द स्ट्रॉम दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड दॅट केप सो मेनी वॉर्म. सो इट इज द होप दॅट कीप अस वॉर्म इवन इन द डिफिकल्ट सिच्युएशन. ती आम्हाला ऊब देत असते, कशाची? प्रेरणेची ऊब देत असते. सो लेट अस कन्क्लूड विथ द लास्ट स्टांझा विच इज द क्लायमॅक्स ऑफ दिस पोयम. हा रसोत्कर्ष असं त्याला मराठीमध्ये म्हणतो, की या कवितेचा सर्वात जर रसग्रहण करण्यासारखं जर कोणता कडवं असेल तर ते हे आहे. आय हॅव हर्ड इन द चीलेस लँड सो वेअर डीड आय हिअर द बर्ड सिंगिंग द बर्ड ऑफ होप सिंगिंग. आय हर्ड सो द पोएटेस सेज दॅट शी हॅज हर्ड द होप ऑफ बर्ड or the bird of hope in the cheerless land. Here, what does it mean by cheerless land? Cheerless land, it means the most difficult circumstances. Atyanta mothyat mothya sankata madhe tar mi asa pahilela ahe ki ti mothyat mothya sankata suddha gatat aste. In fact, it gives us inspiration even in the extremest situation or in the extremity. Aksharshah atyanta bhayava paristhiti madhe ti aplyala prerna det aste. And on the strangest sea, आणि एवढंच नाही अत्यंत भयानक अतिशय. And on the strangest sea, याचाच अर्थ again it is the most difficult situation. या परिस्थितीसुद्धा ती गातच असते. It keeps us giving, motivating, encouraging so as to tackle with all the difficult situations successfully. That's why hope is the thing with feathers and we should cherish it, we should नरिश इट ॲज वेल. आपण तिला जतन केलं पाहिजे, तिचं पोषण केलं पाहिजे, सो दॅट वी कॅन चेस एनी प्रॉब्लेम इन आवर लाईफ. सेकंड आफ्टर कम्प्लिटिंग द टू लाईन्स, जस्ट टू लाईन्स आर रिमेनिंग. येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी
इट आस्क क्रम ऑफ मी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इवन इन द एक्स्ट्रीम सिच्युएशन इट हेल्प्स अस बट इट डझंट डिमांड एनिथिंग फ्रॉम अस. सगळ्यात महत्त्वाची जर कोणती गोष्ट असेल तरी एवढ्या कठीण प्रसंगात ती आपल्याला एक प्रेरणा देते, एक प्रकारची एक प्रकारचा उन्मेष उत्साह देते, परंतु बदल्यामध्ये काहीही मागत नाही. अँड दॅट्स वाय इट इज अनसेल्फिश वन अँड हेन्स दिस इज द होप विथ द थिंग ऑफ फेदर्स हॅविंग फुल ऑफ एनर्जी ॲज वेल ॲज द काइंड ऑफ ऑर सोर्स ऑफ इन्स्पिरेशन टू ऑल ऑफ अस अँड हेन्स वी शूड मेंटेन होप ऑर चेरिश होप इन आवर हार्ट सो दॅट वी कॅन face all the problems easily. This is the central idea of this poem. I hope you must have enjoyed this beautiful, even though it is a short, but it is the most beautiful poem we have ever heard from the American poetess Emily Dickinson. So keep on watching different lectures on our learnon.online channel. Be with us, stay with us, and appreciate us if you like this. So till then, we will be back with the new chapter of English. Keep us watching these videos. Till then, have a nice day. Bye. See you.